पालिका निवडणुकीचे वेध लागताच शिवसेनेला पुणेकरांच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव होऊ लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांवर ताशोरे शिवसेनेने ओढलेत. याच्या निषेधार्थ पालिकेवर परिवर्तन मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष विनायक निहान, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, सचिन तावरे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला सकाळी महात्मा फुले मंडई येथून सुरुवात झाली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले असून महिलांची संख्या लाक्षणिक होती. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागील 25 वर्षापासून महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांनी या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या नागरी हिताच्या योजना किंवा प्रकल्प राबवले नाहीत. पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं आज महानगरपालिकेवरती परिवर्तन मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. महानगरपालिकेमध्ये गेले 25 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आहे. परंतु जशी महानगरपालिका स्थापन झाली, काँग्रेस राष्ट्रसत्ता महानगरपालिकेत आली, त्यावेळेपासून पुणे शहराच्या विकासाचं कोणतंही नियोजन नाही. पुण्याच्या ज्या मूलभूत समस्या आहे, वाहतूक, कचरा, पाणी, या समस्यांकडे लक्ष नाही. ज्या ज्या योजना पुणे शहराच्या विकासासाठी आखल्या, त्या सर्व योजनांचा बोजावारा उडाला. कोणती योजना विचारपूर्वक तडीस नेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही. यामुळं पुणे शहर विकासाबाबतीत भकास झालेला आहे. 25 वर्षापूर्वीचं पुणे शहर बरं होतं, इतकी वाईट परिस्थिती पुणे शहराची आत्ता झालेली आहे. याकरता पुणेकर जनता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला वैतागलेली आहे आणि याकरताच परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी शिवसेनेपासून होत आहे. पुणेकरांना प्रत्येक वेळी आश्वासने दाखवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं असून भाजपा सरकारला केंद्रात आणि राज्यात 2 वर्षाचा कालावधी होऊनही या दरम्यान एकही योजना पुण्यासाठी राबवण्यात आली नाही. विधानसभेत देखील भाजपा आमदार पुण्याच्या प्रश्नांवर आवाज उठवत नसून ही निषेधार्थ बाब आहे. आगामी महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढणार असून महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना पुणे पक्षप्रमुख माजी आमदार विनायक निहान यांनी यावेळी व्यक्त केला. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, पुणे.